कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर जे असा पीडब्ल्यू वेगवेगळ्या डिव्हिजनांनी ते कितके असतात आणि त्यांना कितके वर्ष झाले असतात? आमच्याकडे टोटल स्टाफ असा 7443, रेग्युलर जे असा 4485, जे त्यांचो विषय जो असा कॉन्ट्रॅक्ट बेजिकाचे, जो कॉन्ट्रॅक्ट बेजिकाचे आमच्याकडे स्टाफ असा लेबर एजन्सी कॉन्ट्रॅक्ट बेजीस 1185, टेम्पररी स्टेटसाचेर 1265, डेली वेजीस 4489, टेक्निकल असिस्टंट 10, ज्युनियर इंजिनियर 17, शिफ्ट इन्चार्ज 14, स्किल्ड इन्चार्ज 14. ज्यांना साधारणशी 5 वर्षां, 7 वर्षां, 10 वर्ष झाले असतात त्यांना रेग्युलर करपा संबंधी योजना किती असा? फायनान्स डिपार्टमेंटाकडे पावतले आणि फायनान्स डिपार्टमेंटचे अप्रुव्हल घेऊनच तो विषय पुढे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतले. सभापती महाशय, एक सांगा मगा, आम्ही प्रत्येक सेशनात लेबर कॉन्ट्रॅक्ट, डेली वेजीस, अंडर सोसायटी आन्सरां दीत असतात. ह्या भुरग्यांच्या भवितव्याचे आम्ही केन्ना चित्तले आणि केन्ना त्यांना रेग्युलराइज करतले? ज्यांना स्पीकर सर सांगता तुका 6 महिने सॅलरी मिळाना, हमें पळयलां माझ्याकडे ते भुरगे येतात 6 महिने झाले सर म्हणता आमचा पगार जाऊना, किती करू काय म्हणता. एकदा तर चौथीक पगार अक्षरशः हांवें दिला. बरोबर असा, हा तेच म्हणता, म्हणजे ही सिस्टीम जी असा पण न्हू, ही खरं पीडब्ल्यूडी सिस्टीमच चुकीची असा. प्रत्येकाक खं तरी कॉन्ट्रॅक्टरचे घेवप, तो कॉन्ट्रॅक्टराक वर्षभरात पेमेंट पडटा, तो त्याला दिवपाक जाय तितक्यो मिनिमम वेजीस सुद्धा दिना. 6000 आणि 5000 रुपया पगार दितात, हांवें त्यांना विचारला, मिनिमम वेजीसूय दिना. त्या खातीर पहिल्यान पहिली पीडब्ल्यूडीतल्यान या कॉन्ट्रॅक्टाचे लेबर घेऊची सिस्टीम बंद करता, ती घेना आणि ती केन्नाच घेऊक जायना. पीडब्ल्यूडी सोसायटीन 13-13 वर्षां 15 वर्षां काम केल्या उपरांत पीडब्ल्यूडीन जेव्हा पोस्ट येतात त्यांना ह्या भुरग्यांना खरे म्हणजे ऑपॉर्च्युनिटी दिवपाक जाय असली, ती दिवंक ना. हाजे जे इन्व्हेस्टिगेट किती हा पहिलं ते करपाक लायता.